कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्था आणि प्रबोधिनी अकॅडमीच्या वतीनं महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर राबवण्यात येत आहे उद्योग व्यवसाय आणि शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात महिलांना लेदर पर्स बनवण्याचं प्रशिक्षण पहिल्या सत्रात देण्यात आलं तर महिला सुरक्षाविषयीचे कायदे याबाबत दुसऱ्या सत्रात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं भागीरथी महिला संस्था आणि प्रबोधिनी अकॅडमीच्या वतीनं कावळानाका इथल्या भागीरथीच्या कार्यालयात प्रशिक्षण शिबिर सुरू आहे या शिबिरात महिलांना लेदर पर्सचे विविध प्रकार बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं त्यामध्ये शॉपिंग बॅग बटवा छोटी पर्स सॅक पाऊच आणि सामोसा पर्स बनवण्याचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आलं प्रशिक्षिका सुष्मिता जाधव हो, यांनी महिलांना हे प्रशिक्षण दिलं दरम्यान गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिबिरार्थी महिलांनी सौ अरुंधती महाडिक यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला यावेळी प्रशिक्षिका सुष्मिता जाधव हो, सार्या कुलकर्णी शरीव भोसले यांचाही सत्कार करण्यात आला गुरुपौर्णिमेबाबत काही महिलांनी मनोगत व्यक्त केलं दुसऱ्या सत्रात अॅडव्होकेट पल्लवी थोरात यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं महिला विषयींच्या कायद्यांबाबत बोलताना अॅडव्होकेट थोरात यांनी महिला संरक्षणासाठीचे कायदे अत्यंत उपयोगी आहेत मात्र महिलांना त्याची फारशी माहिती असत नाही असं सांगितलं महिलांनी आत्मनिर्भर बनावं विधी प्राधिकरणामार्फत महिलांसाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन केलं जातं त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असं आवाहन अॅडव्होकेट थोरात यांनी केलं महिलांच्या प्रश्नांना अॅडव्होकेट थोरात यांनी समर्पक उत्तरं दिली यावेळी भागीरथीच्या पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या